मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 350 पायऱ्या चालावे लागतात. तिकीट बूथ डोंगराच्या माथ्यावर प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 25 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये इतके आहे. आतमध्ये येताच सर्वप्रथम आपणास बौद्ध भिक्षूंच्या खडकात कोरलेले मठ दिसतात. लेण्यांच्या बाजूलाच एकविरा देवीचे मंदिर देखील आहे. मंदिराच्या बाजूलाच एक मोठे चैत्यगृह आहे. त्याची उंची 11 मीटर, रुंदी 11 मीटर आणि लांबी 40 मीटर इतकी आहे. लेण्यांची निर्मिती इसवीसनपूर्व 1 शतकात बौद्ध भिक्षूंनी केली असावी. चैत्यगृहातील काष्ठकाम व चित्रलेख आकर्षक आहेत. चैत्यगृह आकर्षक असून हॉलच्या खांबावर घोड्यांचे शिल्प कोरलेले आहेत. तसंच विविध प्रसंगाचे प्रतिकात्मक चित्र पाहायला मिळतात. इथे ब्राह्मी लिपीत लेख लिहिलेला आहे. तसेच बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. कार्ल्याच्या या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले 35 लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्मविषयक आहेत. चैत्यगृहाच्या छतांमध्ये लाकडाचे कोरीव काम पाहायला मिळते. चैत्यगृह डाव्या आणि उजव्या बाजूस नक्षीदार कोरलेले खांब आपणास पाहायला मिळतात. या खांबावर पुरुष स्त्री हत्ती घोडे यांचे शिल्प पाहायला मिळते. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोठ्या खिडकीतून सूर्यप्रकाशात येतो आणि थेट चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तूपावर पडतो. सिंहस्तंभ इथल्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे. कार्ला लेणी ही प्राचीन काळी ओलुरक नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच लोणावळ्यापासून 10 ते 11 किलोमीटर अंतरावर आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्यशिल्प सुंदर आहेत. कार्ले गुफा या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवांकालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणाहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इतर 15 लेण्या या आकाराने लहान आहेत. त्यांना विहार म्हटले जाते. यांचा वापर राहण्यासाठी व प्रार्थनास्थळ म्हणून केला जात असे. या लेण्या गौतम बुद्धांना संबोधतात.
इसवीसनपूर्व पहिले शतक ते इसवीसनपूर्व पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक 26 मे इसवीसन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. कार्ला गुफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत. कार्ला लेण्या या पुणे मुंबई महामार्गास लागूनच आहेत. या लेण्या मुंबईपासून जवळपास 2 तासाच्या अंतरावर आहेत आणि पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर.